आणि यानंतरची बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला। चंद्रकांत पाटील यांच्यासमोर भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली। चंद्रकांत पाटील शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर भीम आर्मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्याचा आणि शाई फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांचा बंदोबस्त असल्यानं त्याचा प्रयत्न फसला। राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळल्यानंतर सोलापूर पोलिसांनी खबरदारी घेतलेली होती। तर चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्यामध्ये होते, त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवत चंद्रकांत पाटील यांच्यावरती शाईफेक करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांचा बंदोबस्त तगडा असल्यामुळे त्याचा हा प्रयत्न फसला। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती काही दिवसांपूर्वी अशाच एका कार्यकर्त्यांना भंडारा उधळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर राजकीय घडामोडींना काहीसा वेग आलेला होता, पण त्यानंतर आता पुन्हा एकदा असा प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतलेली होती। चंद्रकांत पाटील यांच्यावरती शाईफेक करण्याचा प्रयत्न केल्या गेलेल्या तरुणाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून भारत दंडविधान कलम 353 नुसार भीम आर्मीच्या अजय मैंदरगीकर याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणानंतर भीम आर्मी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलाय। कलम 353 रद्द करा, अन्यथा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही शाईफेक करू, असा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आलाय। अजय मेंदरगीकर ह्या आमच्या जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या जीवाला पोलिसांकडून धोका आहे, चंद्रकांत पाटील यांच्याकडून त्यांच्या जीवाला धोका आहे। त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या एकाही मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही आणि सोडणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।